फ्रेंड्स माय नेम इज प्रोफेसर कोडुलकर वर्किंग इन डिकेटी यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक इचकर आपला सब्जेक्ट आहे डब्ल्यूबीपी त्याच्यामधला आपला युनिट चालू आहे तो आहे फोर्थ युनिट ठीक आहे त्याचं नाव आहे क्रिएटिंग अँड व्हॅलिडेटिंग फॉर्म्स तर त्यामध्ये आपण कोणकोणते पॉइंट कव्हर केले मागच्या लेक्चरला ते बघूया आपला चालू होता तो फोर पॉईंट वन त्याच्यामध्ये आपण पेजेस कसे क्रिएट करायचे त्याच्यानंतर जे आहे कॉम्पोनंट थ्रू त्याच्यानंतर गेट म्हणजे काय पोस्ट म्हणजे काय हे आपण मागच्या लेक्चरला पाहिलेलं आहे पण आपला सर्व्हर रोल जे आहे हा पॉइंट आपला राहिलेला आहे तो आपण ह्या मध्ये कव्हर करणार आहे त्याच्यानंतर नेक्स्ट लेक्चरला आपण फोर पॉइंट टू घेणार आहे तर आपण या लेक्चरला बघणार आहे जे आहे सर्व्हर रोल तर ते म्हणजे काय आता बघूया आपण इथे बघा सर्वर रोल म्हणजे काय पहिला आपण जसे आतापर्यंत बघत आलेलो आहोत की गेट पोस्ट मागच्या लेक्चरला मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सुपर ग्लोबल व्हेरिएबल सांगितले जे होते गेट पोस्ट रिक्वेस्ट हे जे जे आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत हे सगळे सु, सु, सुपर ग्लोबल व्हेरिएबल आहेत ठीक आहे तर त्यातलं आपलं आपण कोणकोणते कव्हर केलेले गेट आणि पोस्ट केलेला रिक्व रिक्वेस्ट ही तुम्हाला सिलेबसला नाही आहे गेट आणि पोस्ट बघितलेला त्याच्यातला आता नेक्स्ट आहे तो आहे सर्व्हर म्हणजे सर्व्हर रोल ठीक आहे हा पण एक काय आहे ग्लोबल व्हेरिएबलच आहे पण आता हा यूज कसा करायचा हा यूज करून आपण काय करतो प्रोग्रामिंग मध्ये ते आपण सगळे या मध्ये पाहणार आहे म्हणजे सर्व्हर चे काय काय रोल असतात ठीक आहे तर हा सर्व्हर हा काय आहे ग्लोबल व्हेरिएबल आहे जो डॉलर अंडरस्कोर सर्व्हर असा डिक्लेअर केला जातो तर बघा इथे सर्व्हर काय आहे सर्व्हर ग्लोबल व्हेरिएबल आहे जो कोण कोणते ऍक्शन परफॉर्म करतो ठीक आहे तर त्याच्यामध्ये बघा सर्व्हर आपण काय करू शकतो की एच पी कनेक्शन करू शकतो पी कनेक्शन म्हणजे सर्व्हर ग्लोबल व्हेरिएबल यूज करून आपण काय करू शकतो पी कनेक्शन करू शकतो त्याच्यानंतर सर्व्हर इन्फॉर्मेशन म्हणजेच आपण जी काय आपण स्टोअर करणार like, आहे इन्फॉर्मेशन लाईक आपलं जे काय आपण होस्ट नेम आहे किंवा त्याचं प्रोटोटाईप कोणतं आहे किंवा कोण आपल्या सर्व्हरवर कोणती फाईल रन होत आहे किंवा कोणत्या फाईली आहेत ह्याच काय करणे इन्फॉर्मेशन सांगणे सर्व्हरला ते ते, ते, ते कोण करतं सर्व्हर व्हेरिएबल करतात त्याच्यानंतर होस्ट uh, इन्फॉर्मेशन सांगणे त्याच्यानंतर यू आर एल मधली इन्फॉर्मेशन डिस्प्ले करणे हे सगळं काय काम करतं सर्व्हर करतं ठीक आहे तर त्याच्यानंतर आता माहितीये बघा आपण काय करणार आहे सर्व्हर व्हेरिएबल थ्रू एक फाईल आहे ह्याच्या आधी आपण सुद्धा पाहिलेलं आहे की दोन फाईल घेत होते हो, ज्याच्यामध्ये आपण हे डेटा इनपुट केल्यानंतर काय होत होतं दुसऱ्या फाईलला डिस्प्ले होत होतं तर इथे सर्व्हर व्हेरिएबल मध्ये असं नाही होणार इथे काय होणार आहे एकाच फाईल मध्ये आपण काय करणार आहे इनपुट घेणार आहे आणि त्याच फाईलमध्ये आपण काय करणार आहे आउटपुट देणार आहे म्हणजे लाईक डेटा बेस माय एस प्यू यूज करणार आहे ह्याच फाईलमध्ये त्याच्यानंतर प्रिंट सुद्धा आपण ह्याच फाईलमध्ये करणार आहे आणि कंडिशनल पेज कॉन्टेंट सुद्धा आपण ह्याच फाईलमध्ये सगळं काय करणार आहे परफॉर्म करणार आहे म्हणजेच आपण गेट आणि पोस्ट मध्ये पाहिलेलं आहे की दोन दोन फाईली आपण करत होतो ज्यामध्ये आपण इथून इथून गेट करत होतो आणि ते पोस्ट करत होतो ठीक आहे तर इथे तसं होणार नाही आहे इथे एकाच फाईलमध्ये आपल्याला सर्व्हर व्हेरिएबल वे, थ्रू प्रिंट सुद्धा इथेच करायचं आहे जे गेट आपण इन्फॉर्मेशन केलेली आहे ती तर चला तर आपण मी तुम्हाला मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे की ऍक्च्युअल सर्वर रोल्स काय काय आहेत तर आपन हो है। आपन लेक्षर लेक्षर गेत है। है। ते एक्झिक्युशन मधन तुम्हाला क्लिअर करते ठीक आहे तर आपण प्रोग्राम बघूया आता तर इथे बघा आपण मागच्याच एक्झाम्पल घेतलेलं आहे जे आपण मागच्या लेक्चरला पाहिलेलं होतं तेच कंटिन्यू करणार आहे फॉर्म डॉट पीएचपी आणि टेक्स्ट फॉर्म डॉट पीएचपी तर हा कोड आपण लिहून ठेवलेला आहे जो आपण मागच्याच लेक्चरला घेतलेला आहे नेम आणि एज आहे त्याच्यानंतर जो इनपुट टाईप आहे जो सबमिट आणि सेव्ह म्हणजे सेव्ह आहे जो सबमिट त्याच्यानंतर नेक्स्ट फाइल आहे जी आहे टेक्स्ट डॉट टेक्स्ट फॉर्म डॉट पीएचपी ज्याच्यामध्ये ऑलरेडी आपण गेट करून ठेवलेलं हो होतं आधी तर आता इथे मी सायमल्टेनियसली गेट आणि आता आपण जे शिकलेलो आहोत सर्व्हर व्हेरिएबल म्हणजेच डॉलर सर्व डॉलर बघा मी हे हाय कॉपी केलेलं आहे फक्त मी, तो सर्वर मी, मी सर्वर, ते सर्वर टाकते म्हणजेच मी एकाच फॉर्म मध्ये मी दोन्ही पण तुम्हाला यूज करून दाखवणार आहे गेट आणि सर्वर ठीक आहे तर त्याच्यानंतर एक्झिक्यूट करून बघूया इथे आपण ऑलरेडी पहिला फॉर्म घेतलेला आहे जो आहे फॉर्म डॉट पीएच पी त्याच्यामध्ये काय आहे एक्झिक्यूट केल्यानंतर नेम घालायचं आहे जे मी आता घातलेला आहे एज घालणार आहे ते तीस त्याच्यानंतर सबमिट केलेलं आहे पहिल्या फॉर्मचं जे काय आहे नेम एफ नेम एज ते डिस्प्ले झालेलं आहे एरे थ्रू त्याच्यानंतर जो काय सर्व्हर आहे म्हणजे पहिला वरती होतं ते गेट कॉल झालं त्याच्यानंतर खाली जे आता एरेमध्ये दिसत आहे तुम्हाला ते सर्व्हर कॉल झालं ठीक आहे तर सर्व्हरमध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पीपीटी मध्ये इथे बघा पहिला तुमचं काय झालेलं आहे सर्व्हर डिरेक्टरी कोणती आहे त्याच्यानंतर मायस्क्युअलचा uh, पात त्याच्यानंतर डिरेक्टरी कोणती आहे त्याच्यानंतर इथे बघा होस्ट कनेक्शन त्याच्यानंतर हे म्हणजे सर्व्हर काय करतं मल्टिपल ज्या ज्या काही फाईल्स आहेत टी पीच्या फाईल्स आहेत कनेक्शन्स आहेत टी पी कनेक्शन्स आहेत त्याच्यानंतर हे सगळं काय का करतं तुम्हाला डिस्प्ले करतं सर्व्हर साईडला ठीक आहे म्हणजे सर्व्हर व्हेरिएबल यूज केल्यानंतर कोणकोणत्या इन्फॉर्मेशन आपल्याला कलेक्ट होतात हे तुम्ही आता पाहिलं आहे तर इथे बघा तर ते बघा तुम्हाला मल्टिपल दिसत असतीलच नेम आहे सर्व्हर नेम आहे पोर्ट कोणता आहे ऍड्रेस कोणता आहे त्याच्यानंतर डॉक्युमेंट इथे तुम्ही बघा लोकल होस्ट आहे नेम ऍड्रेस वन आहे पोर्ट आहे ऐंशी त्याच्यानंतर तुम्ही फाईल कुठे सेव्ह केलेला आहे डॉक्युमेंट टाइप त्याचं पात आहे त्याच्यानंतर बघा इथे रिक्वेस्ट कोणती आहे तर असे मल्टिपल तुम्ही बघा इथून पुढे खाली आहे जे आहे रिक्वेस्ट कोण कोणत्या रिक्वेस्ट आता सर्व्हरला मिळालेल्या आहे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन कोणती फाईल ची रिक्वेस्ट केलेली आहे ते बघा पीएचपी सेल्फ खालून थर्ड नंबर आहे जे पीएचपी सेल्फ कोणती रिक्वेस्ट तुम्ही केलेली आहे कोणत्या आता रन करत आहात यू कोणतं युआरएल मध्ये कोणती डिस्प्ले झालेली आहे इन्फॉर्मेशन हे काय करतं सर्व्हर सर्व्हर व्हेरिएबल जे डॉलर अंडरस्कोर सर्व्हर असं आपण व्हेरिएबल जे देतो आहोत त्याच्या थ्रू काय करत आहे टेस्ट करत आहे मल्टिपल इन्फॉर्मेशन जे येते मी तुम्हाला इथे डिस्प्ले करून दाखवलेली आहे तर आता बघा इथे आपण काय करूया आणखीन एक सर्व्हर घेऊया त्याच्यामध्ये मी काय करणार आहे इथे पीएचपी सेल्फ जे मी तुम्हाला सांगितलं बघा इथे सेल्फ आहे म्हणजे ते काय करणार आहे पीएचपी सेल्फ मधली जी काही इन्फॉर्मेशन समोर आपल्याला दिसते आहे ती पेस्ट करणार आहे ठीक आहे तर त्याच्यानंतर आणखीन एक मी घेते जी आहे पीएचपी पी होस्ट म्हणजे तुम्हाला पेस्ट काय करायला पाहिजे लोकल होस्ट हे माझं जे काय व्हॅल्यू आहे ती मला प्रिंट करून त्यांना दाखवायला पाहिजे तर त्यासाठी आणखीन एकदा कोडिंग मध्ये बघा इथे बघा इथे जसं सर्व्हर पीएचपी सेल्फ घेतलेला आहे तसंच मी लोग घेते आहे सर्व्हर टाकत आहे आता इथे करून तुम्हाला दाखवते की काय होत इथं आता इथे बघा खाली इथे काय झालं प्रिंट हे जो काय आहे सेल्फ हे बघा इथे वरती आहे जे आपण टाकलेलं आहे पीएचपी सेल्फ ते पूर्ण फाईलचं नाव इथं प्रिंट झालं ठीक आहे त्याच्यानंतर आपण नेक्स्ट आहे ते पीएचपी लोकल होस्ट लोकल होस्ट म्हणजे एचटी टीपी होस्ट मधला जे काय व्हॅल्यू आहे लोकल होस्ट इथे काय झालं प्रिंट झालं ठीक आहे म्हणजे तुम्ही कसं तुम्हाला मी दाखवलेलच आहे की सर्व्हर वेरियेबल युज करून आपण कशा व्हॅल्यू कसं कशा इन्फॉर्मेशन प्रिंट करू शकतो ठीक आहे आतापर्यंत आपण हे काय बघत आलो हो दुसऱ्या पेजमध्ये दुसऱ्या पेजमध्ये आता एकाच पेजमध्ये म्हणजे जे काय तुम्ही हे इनपुट देत आहात त्याच पेजमध्ये प्रिंट व्हायला पाहिजे ठीक आहे आता आपण हे बघणार आहे आतापर्यंत आपण इथे काय करत होतो आपण गेट करत होतो लिहित होतो आणि डेटा सेंड करत होतो आणि ते दुसऱ्या पेजमध्ये आपण प्रिंट करत होतो आता कसं नाही आता आपण ह्याच पेजमध्ये काय करायचं आहे प्रिंट करायचंय तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते आपण बघूया आता तरी ते बघा आता आपण काय करणार आहे इथेच प्रिंट करणार आहे त्यासाठी आपण काय करणार आहे जे तिथे कोड होता जातो तिथे ट्रान्सफर करणार आहे त्यासाठी आपण फॉर्म टॅग फॉर्म टॅग मध्ये ऍक्शन घेतलेला कोड करणार आहे ज्याच्यामध्ये आपण प्रिंट करणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे हे वेरिएबल घेतलेलं आहे जे आपण आता मागच्या याच्यात बघितलेलं प्रिव्हियस याच्यामध्ये पीएचपी सेल्फ नावाचं पण हे घेतलेलं म्हणजे आपण काय करणार आहे पीएचपी सेल्फ नावाचं करना है, है, आपन सर्वर है, प्रिंट करणार आहे त्याच्यामध्ये जी व्हॅल्यू आहे जी आपण सर्व्हर साइडला बघितलेली आहे ती इथं काय व्हायला पाहिजे प्रिंट व्हायला पाहिजे तर त्यासाठी काय आहे तर एक कंडिशन घ्यायला पाहिजे काय कंडिशन आहे ते आता बघा इथे मी फॉर्म फॉर्म टॅग क्लोज केलेला आहे त्याच्या बॉ त्याच्यानंतर मी इथे बघा लिहित आहे कंडिशन देत आहे जी आहे इफची कंडिशन तर ती का लिहित आहे मी तुम्हाला सांगणार आहे पहिला आपण इथे पीएचपीचा कोड लिहूया ज्याच्यामध्ये आपण पीएचपी टॅग घालूया ज्याच्यामध्ये आपण इफ कंडिशन आहे इज सेट इज सेट जर झालं तरच ती कंडिशन म्हणजेच आपल्याला ज्या वेळेला क्लिक करणार आहे त्यावेळेला काय व्हायला पाहिजे इथे ऍक्शन परफॉर्म व्हायला पाहिजे म्हणजे कंडिशन कंडिशन मध्ये कोड जायला पाहिजे जा, ठीक आहे ज्यावेळेला आपण सबमिट करतो त्यावेळेला म्हणजेच काय आता इज सेट म्हणजे काय इथे आपण फंक्शन यूज केलेलं आहे जे आहे पोस्ट सॉरी हा पोस्ट त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे व्हॅल्यू करणार आहे जे आहे पीएचपी सॉरी सेव्ह म्हणजेच काय बघायचे ह्याचा अर्थ काय मी तुम्हाला एक्सप्लेन करते इज सेट म्हणजे ज्या वेळेला मी सबमिट बटनवर क्लिक करेल त्यावेळेला पोस्ट हे मेथड कॉल व्हायला पाहिजे आणि पोस्ट म्हणजे काय जे काय सेव्ह आहे म्हणजेच ह्याच्या मधला डेटा जो नेम एज आहे ना हे प्रिंट व्हायला पाहिजे ठीक आहे हे दोन प्रिंट व्हायला पाहिजे ज्या वेळेला मी सबमिट बटनवर क्लिक करेन त्यावेळेला मग जे आपण मागच्या प्रीवियस पीएचपी फॉर्म मध्ये के जे केलं ते आपण इथे करूया जे आहे इको इक स्टेटमेंट वापरलेला आहे आणि पोस्ट मेथड घेतलेले आहे नेम हे एफ नेम हे काय करणार आहे आपण कॉल करणार आहे म्हणजे एफ नेम मधलं जे आपण इनपुट देणार आहे ते आपल्याला डिस्प्ले होणार आहे तसंच आपण सेम ब्रेक टॅग वापरलेला आहे त्याच्यानंतर हे कॉपी करून आपण इथे एज साठी पण करणार आहोत एज चेंज करूया एज ठीक आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला हे एक्झिक्युट करून दाखवतो की ऍक्च्युअल इथे काय परफॉर्म होत आता आपण इथे काय नेम दिलेला आहे याहू बाबा त्याच्यानंतर आपण एज बाबा हे नेम टाकलेला आहे त्याच्यानंतर एज टाक टाकत आहे मी ट्वेंटी फाय सबमिट ठीक आहे सबमिट केल्यानंतर बघा की काय चेंजेस होतात म्हणजे तुम्हाला कळेल इथे बघा याहू बाबा आणि जे आपलं पंचवीस आहे ते आपलं काय झालेलं आहे सिम्पल प्रिंट झालेलं आहे तर इथे बघा आपण इथे सिंपल प्रिंट केलेलं आहे जे आहे एकाच फॉर्म मध्ये आपण काय केलेलं आहे कोड पण लिहिलेला आहे आणि प्रिंट पण केलेला आहे ठीक आहे याच्यामध्ये आपण दोन दोन म्हणजे एका फॉर्म मध्ये आपण इनपुट देत होतो आणि दुसऱ्या मध्ये डिस्प्ले करत होतो तर इथे नाही आपण इथे एकाच फॉर्म मध्ये काय केलेलं आहे इनपुट दिलेला आहे आणि एकाच फॉर्म मध्ये आपण प्रिंट केलेलं आहे हे झालं फक्त प्रिंटिंगचं पेजवर प्रिंट करणे तर ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जे डेटाबेस आहे डेटाबेस यूज करून सुद्धा करू शकता ठीक आहे त्याच्यानंतर हे आपला प्रोग्राम झालेला आहे आपण आता स्टॉप करूया तर तुम्ही तिथे पाहिलंच असेल एक्झिक्युशन मध्ये तुम्हाला आयडिया कन्सेप्ट क्लिअर झाली असेल की सर्व्हर रोल म्हणजे काय आणि मध्ये आपण काय काय परफॉर्म केलं कसं प्रिंट केलं एकाच फाईलमध्ये ठीक आहे त्याच्यानंतर आपण इथे लेक्चर स्टॉप स्टॉप करणार आहोत आणि आपण नेक्स्ट लेक्चरला आपण इथे सर्व्हर रोल हा कम्प्लीट केलेला आहे म्हणजे फोर पॉईंट वन हा आपला कम्प्लीट झालेला आहे आपण नेक्स्ट लेक्चर पासून फोर पॉईंट टू घेणार आहोत थँक्यू